परमेश्वर ने कहा अगर तुम्हारे अंदर एक सच में इच्छा है तुम मेरे रास्ते को खोजते हो तुम मुझसे और करीब होना चाहते हो Fasting in the proper way. तुम सही तरीके से उपवास नहीं ले रहे हो। Your fasting is just a religious ritual. वो सिर्फ एक रीति रिवाज के अनुसार कर रहे हो। उपवासम केवलम ओरु हालेलुया चरंगा। तुम्हारा जो उपवास है वो सिर्फ एक रीति रिवाज है। निंगल रट्टुडुकुनु वन्नीरिल इरिक्कुनु। राख का कपड़ा पहन के अपने सर पर राख डालकर तुम राख डालकर और पूछते ऐसे क्यों बैठे हो हम कहते हैं कि हमारे पूर्वज ऐसे बैठते हैं वो सिर्फ एक रीति रिवाज है हालेलुया और परमेश्वर ने कहा कि ऐसे सिर्फ राख डालकर बैठो कि मुझे उसे खुशी नहीं I will not bless you if you are blindly following any kind of religious tradition अगर तुम ऐसे ही अंधेखी में रीति रिवाज को You may be fasting in a religious way तुम रीति रिवाज के अनुसार उपवास कर रहे हो religious way le fasting undu kattu riti rivas mein upvas hai avaru mari pastre upvasikkumbol paal olichu chai kudikkan paadilla wo kehte hai ki pasvan doodh dalkar hum chai nahi pee sakte paal olichu kante upvasathinte weight poi उसका मीनिंग चला जाता है हम क्या सोचते हैं हम सोचते हैं हम दूध हटाएंगे तो परमेश्वर खुश होंगे ऐसे बहुत पूर्वज थे ऐसे बहुत सामर्थ्य लोग थे वो कैसे बैठे थे जानते हो उनका दिल टूटता था उनका दिल अगर नहीं टूटे अंदर अगर टूटता नहीं है പ്രകടനങ്ങൾക്ക് സ്വർഗം വില തരുകയില്ല ജോ രീതി റിവാസ് മേ ഉസ്മേ സ്വർ ഖുഷ് നഹീ ഹോതാ ഹല്ലേലൂയ ആമേൻ ഹല്ലേലൂയ നമ്മുടെ നാടകം വിശ്വാസികൾക്ക് മനസ്സിലാകത്തില്ല हमारा जो नाटक है वो विश्वासियों को समझ नहीं आएगा आमेन पर परमेश्वर को जल्दी समझ आ जाता है आमेन हमारा कोई ड्रामा परमेश्वर के सामने नहीं चलेगा आमेन आमेन अपने पड़ोसी से कहो When you come to the presence of God, जब तुम परमेश्वर की उपस्थिति में आते हो Never pretend anything. तुम कोई नाटक मत करो Never pretend anything. तुम कोई नाटक मत करो If you call him as your God, अगर तुम उसे अपना परमेश्वर मानते हो अपने
अग्नि ज्वाला का समान उसका आंखों में. Amen. His eyes are like burning fire. अगर उसको आप परमेश्वर बुलाते हैं. And if you call him your God. सब कुछ उसका सामने नंगा है, खुला है. Amen. Everything is naked in front of him. आप कुछ भी उनका सामने छुपा कर रख नहीं पाओगे. You cannot hide anything from him. Everything is clear in front of him. उनके सामने सब कुछ खुला है. इसलिए जब प्रभु की उपस्थिति में आएगा. That's why when you come to the presence of God. वस्त्र को नहीं. Do not tear your clothes. Oh. दिल को फाट के आना है. Tear your heart. Amen. दुनिया आपका वस्त्र देखेगा. The world will see your clothes. दुनिया आपका बाहर का बातों देखेगा. The world will see your outside. स्वर्ग आपका अंदर का बातों देखेगा. Amen. Amen. The heaven will see your inside. Amen. इतना वाक्य तुमने आदमी बोल दिया था. क्या कहा था शुरुआत में? उरक्कन लेवली के. जोर से चिल्लाओ. उरक्क विलिके. जोर से पुकारो. अडंगी इरिकेरद. और ऐसे बैठना नहीं. यंदा विलिकेंडद. क्या कहना है? पापंगले विलिचु पडा. अपने पापों को अंगीकार करो. निंदा पापंगले एच्चु पडा. अपने पापों को अंगीकार करो. उपवासत्ते 19वां दोसे रात्रि परिशुद्धत्वम विलिचु पडगया. उपवास के 19वें दिन पे पवित्र आत्मा कह रहा है. पापंगले एच्चु पडा. भाई अपने पापों का अंगीकार करो. सहोदरी पापंगले एच्चु पडा. बहनों अपने पापों का अंगीकार करो. हालेलुया. आमेन. जब तुम अपने पापों का अंगीकार करोगे. जब तुम अपने कमी घटियों को कहोगे. मैं तुम्हारा उपवास का आधा भाग सही हुआ है और उसका दूसरा भाग क्या करना है? अपना सर लेते कभी भी थकापन दिखाना नहीं है. डू नॉट शो टायर्ड व्हेन यू आर सिटिंग इन फास्टिंग. लोग पूछना नहीं ब्रदर बहुत थक गया. पीपल शुडंट आस्क यू कितना दिन हो गया. टायर्ड. व्हाट हैपेंड. आपको उछल के आराधना करना. आमेन. आमेन. यू हैव टू जंप एंड यू हैव टू वर्शिप. हालेलुया. आपको डांस करके आराधना करना है. अगर आप शूट करेगा तो वो बुलेट रिपल होने वाला है. आपको कैसे रहना है? How do you have to be? आपके और आने वाला बुलेट क्या होना चाहिए? थप करके रिपल होना चाहिए. बाउंस बैक होना चाहिए. नार्कोस उपवास के घड़ी में नल्ला. हालेलुया. 40 दिन के उपवास के बाद आपको इतना सख्त होना है. थैंक यू जीसस. आमेन. हालेलुया. थैंक यू जीसस. हालेलुया. अभी अशिया बढ़ रही है ना. अशिया कह रहा है सही उपवास तो बढ़ जाए. और सही उपवास जो है मुगतिन्दे अमिकरगले अड़िकिया. We have to break every bondage. Hallelujah. हर जुआ को तोड़ना है. We have to break every yoke. Oh, अच्छा मैसेज है. नम्मरे पोर्ट में चली कितना नुकम जुआ अल्लाह द. वो हमारे ऊपर रखा हुआ जुआ नहीं है. अरे भी नंदु बना लिया वो. तो क्या है? निंगड़ वीटी कोरे आड़ी मगलाई टोला आलग लोग द. आपके घर पे बहुत झगड़ा करने वाले लोग हैं. आपने उपवास कितने नड़े लावने चीते बड़ी क्यों द. आप सुबह उपवास करते हो और उसको गाली देते हो. आपके हाथ में जो छड़ी उसे मारते हो. आप परमेश्वर कहते हैं आपका उपवास सही है. स्वतंत्र नागट है. आपका बंधन टूटने जाए. एंटे मुंबई मुट्ठ मार के तुम प्रार्थना की अन्य भाषा बना. और तुम मेरे सामने घुटने में आकर अन्य भाषा कहो. जब तुम उपवास करोगे हमें तुम्हारे जो स्टाफ है उसको समझना है कि तुम्हारा सेठ उपवास कर रहा है. मैंने जो कहा सही है. हमारे बातों में बदलाव यहूदी उपवास कर रहे हैं पर उसके घर पे बहुत झगड़े हैं. उनके मन में कुछ दुख नहीं है और वो बंधन को तोड़ना है. उनका जो जुआ है उसको तोड़ना है. तुमसे पानी में रहकर उपवास करो. और तो भी कहा कि तू बहुत बड़े उपवास में लोगों को पता नहीं चले. और तेरे मोबाइल में एक फोन आया. किसने कॉल किया? गांव से एक अंकल ने. और तुमने 5 साल हो गए बात करते. और क्या उपवास है? क्या ऐसा चलेगा? हेलो मैं ഇവിടെ തീ ഇറങ്ങാൻ പോകും, ഇവിടെ അക്കുന്നി ഇറങ്ങാൻ പോകുന്നൊക്കെ പാസ്റ്റർ വന്നു പറഞ്ഞു. അതുകൊണ്ട് അക്കുന്നിക്കും തീക്കും വേണ്ടി ആരെങ്കിലും വന്നിട്ട് ഇരിപ്പുണ്ടെങ്കിൽ ഞാൻ പറയുക അക്കുന്നി തീ ഒക്കെ ഇറങ്ങുക തന്നെ ചെയ്യും. പക്ഷെ അത് അത്ര ഈസി അല്ല. യഹാ പർ അഗ്നി ഉതർനെ വാലാ യഹാ പർ आत्मा आने वाली है. सुपर नेचुरल रैलम वेलिपड़ो. यहाँ पर सुपर नेचुरल रैलम आने वाला है. वचन नहीं पालिकना मन. पर तुम वचन को अगर अनुसार चलना है तो
You have a desire to come closer to God. आपका एक इच्छा है कि परमेश्वर के करीब आ जाए. You have a deep intention to walk according to the way of Lord. परमेश्वर के वचन के अनुसार चलने का आपका एक इच्छा है. मनुष्य नल्ले आग्रह उन्हें देव तोड़ डरते जीवित करना. परमेश्वर के करीब होकर जीना एक बहुत अच्छा इच्छा है. कर्ता हमें वाड़ी बिटे डटोटो वाले तोटो भोगल लेने नल्ले आग्रह उन्हें. परमेश्वर का राह छोड़ के दूसरा नहीं जाने वो तुम्हारी इच्छा है. ये परमेश्वर कहते हैं गवाही है. ऐसा हमारे सब में इच्छा है. और मैं देखता हूँ हार्वेस्ट में हर एक जन का ऐसी इच्छा है. कोई ऐसा है जिसमें इच्छा नहीं है? कोई है अच्छे से जीना है ऐसा? परमेश्वर का मुंह देख के जीना ऐसा इच्छा है कि नहीं? एक महनीयम जीवन में होने पर ऐसा इच्छा ना रखने वाला कोई है? That's the glory of God. That's the face of God. वो परमेश्वर का चेहरा है. That's the military. That's the army of God. वो परमेश्वर की सेना है. Hallelujah. Hallelujah. आदो वाली पढ़ने नाकरे भी लातो रारे के लौंडा. ऐसे इच्छा नहीं रखने वाले कोई है? विनंता प्रश्न. फिर क्या सवाल? चलिए चलिए कार्य लिपुने नमक बिड़ा बच्ची. छोटी-छोटी बातें अभी भी हम छोड़ नहीं सकते. Hello. यंदा भी प्रश्न. फिर प्रश्न क्या है? चोद के करता भी यंदा जंगड़ा प्रार्थना कर करता. लोग पूछते हमारी प्रार्थना क्यों नहीं सुनते? इतने मक्कू पोसे चुटो पत्तन बदो दोष दे इसे दे इरिन टोम. इतने दिन हमने उपवास किया प्रार्थना किया. नंगे तोड़ नहीं ला नहीं नंगले तोटन. हमें पता नहीं चल रहा तो हमें छू रहा है. यंदा दिने कारण. इसका कारण क्या है? यंगल नोम नोकना द नी नोका दे रिकना दंद. ഞങ്ങളെ ആത്മതപനം ചെയ്യുന്നത് നീ അറിയാതിരിക്കുന്നതെന്ത് തും ദേഖ്തേ ക്യൂ നീ ഹം ഉപവാസ് മേ ഹേ ഇദാ നിങ്ങൾ നോമ്പ് നോക്കുന്ന ദിവസത്തിൽ തന്നെ നിങ്ങളുടെ കാര്യാദികളെ നോക്കുകയും നിങ്ങളുടെ എല്ലാ വേലക്കാരെയും കൂട അധ്വാനിപ്പിക്കുകയും ചെയ്യുന്നു ഹലോ നിങ്ങൾ വലിയ ഫാസ്റ്റിംഗ് ആ പക്ഷേ അബ് ബഹുത് ഉപവാസ് മേ ഹോ നിങ്ങളുടെ എല്ലാ കാര്യത്തിനും നിങ്ങൾ ഉണ്ട് അല്ലേ തും ഹരേക് കാര്യം മേ അപ്നാ ഹാത്ത് ഡാൽതേ ഹോ പോലും മാറ്റി വെച്ചിട്ടില്ലല്ലോ കുച്ച് ഐസ ചീസ് നീ ഹേ കി അലഗ് കർക്കേ രഖാ ഹേ ഹലോ अगर तुम एक दिन भी उपवास करते हो तो उसमें तुम्हें कुछ वैल्यू देना है. स्वर्ग वो देखेगा. वचन ये है. तुम्हारे उपवास में तुमने ऑफिस बंद नहीं किया. तुम कहोगे इतना सब करना है क्या? और नीचे पढ़ूंगा तो और प्रॉब्लम होगा. तुम आपस में उपवास सब है पर तुम्हारे में कुछ बदलाव नहीं है. परमेश्वर का धन्यवाद करती हूँ. ऐसे बहुत सारे उपवास प्रार्थना में कलीसिया अलग हो गया है. उपवास खत्म होते ही कलीसिया अलग हो गया. उसका कारण क्या है? हम एक रिवाज से आए हैं और शैतान आ गया और शैतान ने बहुत अच्छा कार्य कर दिया. और उपवास जब होता है तो कलीसिया बढ़ना है. कलीसिया का लेवल बढ़ना है. और वो बढ़ना है तो अमेन हमारे जीवन में वो बदलावट होना है. शैतान जब हमें ऐसे यीशु के नाम से हमें डांटना है. हमारे मन में एक शैतान जो चिंता डालेगा और यीशु के नाम से तुम्हें उसे डांट कर भगाना है. मैं उपवास में हूँ. मेरी कलीसिया उपवास में है. हट जा शैतान. अमेन अमेन. हम गर्जन करते हुए सिंह जैसे होना है. हम ये भेड़ बकरी हम ये पंडुकी ये सब कहाँ होना है हमको? कलीसिया में होना ठीक है. शैतान के साथ जब हम सामना करोगे एक गर्जन करते हुए सिंह जैसे होना है. एक गर्जन करते हुए सिंह जैसे. क्या आप सिंह हो? क्या यहाँ पर सिंह के बच्चे हैं? आमेन. शैतान को हमें यहूदा गोत्र के सिंह जैसे हमें यीशु के नाम से हमने शासित चट. यीशु के नाम से हम उसे डांट कर भगाओ. टर्टरी वो टोरी पगा बोगी. आमेन. वो आपके सीमा को छोड़कर भाग जाएगा. यीशु के नाम से. आमेन. यीशु के नाम से. आमेन. मारी पौन कल्पिकीया. हट जा. इल्ला पैशाचिक पद्धति करूं. हरे शैतान के पद्धति. चर्च ने विट. आमेन. कलीसिया छोड़. कुटुंबले विट. परिवारों को छोड़. कुटुंबले विट. बच्चों को छोड़. मारी पौन. हट जा. आमेन. 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 आमेन.
ശരീരങ്ങളിൽ आपके शरीर में ആത്മാവിനോട് പോരാടുന്നാ आपके आत्मा से there is something inside your body आपके शरीर में ऐसा कुछ है inside your flesh आपके शरीर में that is always used to struggle with your spirit वो आपके आत्मा से लड़ता है amen ശരീരങ്ങളിൽ आपके शरीर में ആത്മാവിനോട് പോരാടുന്നാ आपके शरीर आत्मा से लड़ता है ചില വിഷയങ്ങളുണ്ട് കേട്ടോ बहुत सारे ऐसे विषय हैं അതിനെതിരെ उससे അതിനെതിരെ उससे ഓ പോരിന്റെ ആയുധങ്ങൾ ജടികങ്ങളല്ല amen കോട്ടകളെ ഇടിപ്പാൻ ദൈവസന്നിധിയിൽ ശക്തിയുള്ള ആയുധങ്ങൾ എടുത്ത് ചിന്തനങ്ങളെ നിനവുകളെ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ പിടിച്ചെടുക്കാൻ ഈ ഉപവാസം वो सारी आत्मा को तोड़ने के लिए निकाल देने के लिए ये हम 40 दिन की उपवास में बैठे हैं Amen. आपस लड़ने के लिए हम बैठा नहीं We are not sitting to fight with each other. अपने शरीर में अपने आत्मा के विरुद्ध में काम करने वाला लड़ने वाला सारे सोचों को विचारों को मसीह यीशु के नाम में उस आत्मिक हथियारों से दबा डालने के लिए ओ हालेलुया गढ़ों को ढा डालने वाला यीशु का सामर्थ्य ढा डालने के लिए लड़ने के लिए हम बैठा है We have to fight with that. परमेश्वर कहते हैं तुम उपवास में बैठे हो पर इसमें कोई कमी नहीं है इसलिए तुम्हें क्या करना है और मैं तुमको कहूंगा कि मुझे कैसा पसंद है जो जेल में है जो अन्याय से जेल में है उनको आजाद करो मैं आत्मा में दूध कहता हूं യഹൂദി ലോക ഐസേ കാര്യ കർത്തേ തേ ദോസത്തിനെ പറന്ന പേരാണ് യോവേൽ സമൽസര വിമോചന വർഷം ഹലോ കിന്ന ലോക മുൻചേ സുൻരേ അങ്ങനെ ദോസം യഹൂദന്മാർ കൊണ്ടായിരുന്നു ദൈവം ഇപ്പോരോട് പറയാ നീ ഉപവാസം കേറഞ്ഞാൽ അഗർ തും ഉപവാസം കർത്തേ ഹോ യോവേൽ സമൽസരത്തിന് ഇനി 25 വർഷം ഉണ്ടാകാ year of jubilee ke liye 25 years left for the year of jubilee 25 saal rahenge but even before the year of jubilee comes aur uske aane se pehle you have to apply or practice year of jubilee in your life tumhare jeevan mein wo year of jubilee tumko practice karna hai tumhe samjha yovel samalsana varumbada nee idokke cheyan irikkunnu tum year of jubilee jab aayega tab sab karne ke liye ruke ho पर उससे पहले वो तुम करोगे ठीक है वो व्यवस्था है वो न्याय है पर अगर तुम उपवास कर रहे हो वो जुबिली आने से पहले तुम अपने बंदियों को खोल दो जिसने मांगा है उसे तुम माफ कर दो उधार जिसने उधार लिया वो सोचे वो खुश हो जाएंगे ऐसा नहीं है और जिसने उधार लिया वो लौटा कर दे उपवास में कितने जन सुन रहे हैं आमेन क्या आप सुन रहे हैं योवेल सम्मेलन വരുന്നതിനു മുമ്പേ और ईयर ऑफ जुबली आने से पहले वो आपको प्रैक्टिस करना है और स्वर्ग कहता है ये इसका जो रिपेंटेंस है वो सही है इसका जो रिपेंटेंस सही है മുഖത്തിന്റെ അമിക്കേടുകളെ അഴിക്കുക പീഡിതരെ സ്വതന്ത്രരായി വിട്ടയക്കുക എല്ലാ മുഖത്തെയും തകർക്കുക ഇതല്ലോ എനിക്ക് ഇഷ്ടമുള്ള ഉപവാസം പിന്നെന്താ പറയുന്നത് ആകെ ക്യാ ബോൾ റേ വിശപ്പുള്ളവൻ അപ്പം നോക്കി കൊടുക്കുന്നതും അലഞ്ഞു നടക്കുന്ന സാധുക്കളെ നിന്റെ വീട്ടിൽ ചേർത്തുകൊള്ളുന്നതും സാത്വായ ചേർത്തുകൊള്ളുന്നതും നഗ്നനെ കണ്ടാൽ അവനെ ഉടുപ്പിക്കുന്നതും ഹലോ ക്യാ വഹ യഹ നഹീ ഹേ കി അപ്നി റോട്ടി ഭൂക്കോ കോ ബാട് ദേനാ അനാത് നോ നറിയോ നമ്മുടെ വീട്ടിലെ हम सोचते हैं कि 40 दिन का उपवास है खर्चा कम होगा 5 किलो चावल लेंगे तो ये पूरा महीना चलने वाला है आपके घर पे खाना बनाओ और एक गरीब को खिला दो कर सकते हो क्या यही है वचन आप ऐसे करके देखिए अमेन अमेन आपके उपवास में स्वर्ग एक सील डालकर आपको सर्टिफिकेट देगा अगले वचन में कहता है मांस रक्तങ്ങളായവർക്ക് നിന്നെ തന്നെ മറയ്ക്കാതിരിക്കുന്നതും अमेन
Do not hide yourself from your relatives. तुम्हारे रिश्तेदार से तुम अपने आप को छुपाओ मत. अदा ഞാൻ പറഞ്ഞ നാട്ടിൽ അങ്കിളിന്റെ ഫോൺ വരുമ്പോൾ കട്ട് ചെയ്യരുത് ദോഷമാണ്. आपके अंकल का फोन आया तो उनका फोन मत कट करना. ഒരു കണ്ടാ അങ്കിളിനോട് അങ്ങോട്ട് വിളിച്ചിട്ട് പോടാ അങ്കിളെ വർഷങ്ങളായിട്ട് നമ്മൾ സംസാരിച്ചിട്ട് ഞാൻ ഒരു 40 ദിവസം ഇരിക്കാ നമുക്ക് അതൊന്ന് ടീ കാക്കാ എന്ന് പറയും. जितने മനസാന്തരം ഉണ്ടോ? ആമേൻ. എല്ലാ സ്വത്രവും പോയി എല്ലാ അമീനും പോയി. ഇന്നുവല്ല ബ്രദർ യൂണിയനെ കുറിച്ചോ അല്ലെ നവീസ അമീനയെ കുറിച്ചോ ഒക്കെ പറഞ്ഞാൽ നമ്മൾ ഇങ്ങനെ എന്ത് ചെയ്തേനെ ഹല്ലേലൂയ. പക്ഷെ ആ അനുഭവം വെളിപ്പെടണമെങ്കിൽ अगर ऐसा अनुभव आपको करना है तो अगर उस अनुभव में आपको आना चाहिए तो if you want to experience that आपको प्रभु का महिमा उतरना चाहिए तो if you want the glory in your fasting proper stream में होना चाहिए. your fasting should be in a proper line. हल्लेलूया. amen. thank you jesus. ഇങ്ങനെയൊക്കെ ചെയ്തു കഴിഞ്ഞാൽ ഓർ ഐസേ കർനേക്കേ ബാ അപ്പോൾ നിന്റെ വെളിച്ചം ഉഷസ് പോലെ പ്രകാശിക്കും. ആമേൻ. തബ് തേരാ പ്രകാശ് പോ പട്നേക്കേ സമാൻ ചംകേഗാ. നിന്റെ മുറിവുകൾ മുറിവേറ്റിട്ടുണ്ടോ? നിന്റെ മുറിവുകൾ വേഗത്തിൽ പൊറുതി വരും. ആമേൻ. ഹലോ, എത്ര പേർ കേൾക്കുന്നുണ്ട്? തേരെ തു ശീഘ്ര ചംഗാ ഹോ ജായേഗാ. നിന്റെ മുറിവുകൾ വേഗത്തിൽ പൊറുതി വരും. ആമേൻ. താഴോട്ടുള്ള വാക്യങ്ങളൊക്കെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വാക്യമാണ്. രാവിലെ നമ്മൾ കേട്ടു നിന്റെ മക്കൾ പുരാതന ശൂന്യങ്ങളെ പണിയും, നനച്ച തോട്ടം പോലെ നീ ആകും. ആകുമോ? ഉപവാസത്തിന്റെ അനുഗ്രഹം ഉണ്ട് കേട്ടോ. ഉപവാസമേ ഏക അനുഗ്രഹ ഹേ. അനുഗ്രഹം പ്രാപിക്കണമെങ്കിൽ വോ അനുഗ്രഹ ആപ്കു പ്രാപ്ത് കർനാ ഹേ. നടത്തേണ്ട ഒരു വലിയ സമർപ്പണമുണ്ട്. വാപ്പർ ഏക സമർപ്പൺ ഹേ. ഞാൻ പറഞ്ഞില്ല ഹാർവസ്റ്റിൽ എല്ലാവരും ഇങ്ങനെ ആകാൻ പോവാ. മെനെ കേട്ടോ കേ ഹാർവസ്റ്റിൽ സബ് ഐസേ ഹോംഗേ. 10 പേർ ഇങ്ങനെ ആയി കഴിഞ്ഞു. പർ അഗർ ഉസ്മേ 10 ബി ഐസേ ഹുവേ തോ ഒരു 10 പേർ ഈ ജാഗടിലേക്ക് വന്നു കഴിഞ്ഞു. ഈ വചൻ കേ അനുസാര അഗർ ആയ തോ ചർച്ചിന്റെ മുഖഛായ മാറും. ആമേൻ. ഹമാരെ കലീസിയ കാ ചെഹറ ബദൽ ജായേഗാ. आपको और जीना है. तुम्हारे साल अगर अच्छे होने हैं तो आज तुम कुछ प्राप्त कर लो. परमेश्वर के हाथों में समर्पित करके कुछ प्राप्त कर लो. तू जब तक मुझे अनुग्रह नहीं करता मैं तुझे छोड़ूंगा. ने कहा वैसे शुलेमी अपने चरवा लड़के को देखकर उसे पकड़ कर मैं तुझे छोड़ूंगी नहीं. जैसे उसे पकड़ कर घर पर लेकर आए. क्या तुम यीशु का हाथ ऐसे पकड़ कर कह सकते हो यीशु मैं तुझे नहीं छोड़ूंगा, यीशु मैं तुझे नहीं छोड़ूंगा, मैं तुझे मेरे साथ ले जाने वाला हूँ, मेरे घर ले जाने वाली हूँ. आमेन. सुसमाचार को कोई बंधन नहीं है. मिरेकल ऑफ मिरेकल. जो हमने फोटो देखा था ജയിലിന്റെ വാതിലുകളെ കർത്താവ് തുറന്നു. ജയിൽ കാ ദർവാസ പരമേശ്വരനെ ഖോൽ കർ ദിയ. അധികം ആളുകളെ ഈ കാലഘട്ടത്തിൽ കർത്താവ് ഉപയോഗിക്കുന്നു. വെസേ കിത്നെ സാരേ ലോഗോ കോ പരമേശ്വർ ഇസ്തമാൽ കർ രഹേ ഹേ. മേ ഗുപ്ത് ബാത് കേതാ ഹൂ. നിങ്ങൾ ഇവരെ കുറിച്ച് കേൾക്കുമ്പോൾ ഇവരൊക്കെ ഭയങ്കര വലിയ ഭക്തന്മാരാണ്. ഹം ഉൻകേ ബാരേ മേ സുൻതേ തോ ബഹുത് ബഡേ ഭക്ത് ലഗ്തേ ഹേ. ഐസാ കുച്ച് നഹീ ഹേ. ബ്രദർ യൂനിനെ കണ്ടിട്ട് ആളുകൾ പറഞ്ഞു. യേ ഭായി യൂൻ കോ ദേഖ് കർ. യേ തോ ഏക് സാധാരണ ആദ്മീ ഹേ. വലിയ സ്പിരിച്വൽ വലിയ ജയന്റ് ഒന്നും അല്ല. യേ കോയി ബഡാ ആത്മിക് നഹീ ഹേ. കർത്താവ് സാധാരണക്കാരെയാണ്. പരമേശ്വർ സാധാരണ ലോക്കു ഇസ്തമാൽ കർത്തേ ഹേ. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് പോലെ ദൈവം ഉപയോഗിക്കുന്നത് വലിയ വിശുദ്ധന്മാരെയല്ല. ഹം ഐസാ നീ സോച്തേ ഹം സോച്തേ സോച്നേ കേ അനുസാര നഹീ. അവന്റെ കൈകളിൽ ഏൽപ്പിച്ച് കൊടുക്കുന്ന സാധാരണക്കാരെ. ആമേൻ. ജോസ് കേ ഹാത്തോ മേ സമർപ്പൺ കർത്തേ ഐസേ സാധാരണ ലോക്. കർത്താവ് തന്റെ കൈകളിൽ വെച്ച് പരമേശ്വർ അപ്നേ ഹാത്തോ മേ ഉഠാ കർ അദ്ഭുത മനുഷ്യന്മാരാക്കുന്നു. ആമേൻ. ഉസ്കോ അദ്ഭുത വ്യക്തി ബനാ ദേതേ ഹേ. കർത്താവ് തന്റെ കൈകളിൽ വെച്ച് പരമേശ്വർ ഉൻകോ അപ്നേ ഹാത്തോ മേ ഉഠാ കർ സ്വർഗീയ മനുഷ്യന്മാരാക്കുന്നു. ആമേൻ. ഏക് സ്വർഗീയ വ്യക്തി ബനാ ദേതേ ഹേ. അഗർ സ്വർഗീയ മനുഷ്യനായി മാറണമോ, അഗർ ഹമേ സ്വർഗീയ വ്യക്തി ബന്നാ ഹേ, അദ്ഭുത മനുഷ്യനായി മാറണമോ, അഗർ ഹമേ ഏക് അദ്ഭുത വ്യക്തി ബന്നാ ഹേ, നീ ഒരു സാധാരണ കർണാ, ആപ്കോ ഭീ ഏക് ആപ് ഭീ ഏക് സാധാരണ വ്യക്തി ഹോ. യേശുവിന്റെ കൈയിലേക്ക് ഒന്ന് കൊടുക്ക. ആജ് യേശുക്ക് ആപ്നേ സമർപ്പൺ കർ ദോ. പ്രോ യേശുവേ നിന്റെ കൈയിലെന്നെ തരുകയാ. കിത്നെ ജൻ കഹോഗേ കി ഹാ മേ സമർപ്പൺ കർതാ ഹൂ. കൈയിലെന്നെ തരുകയാ. തേരെ ഹാത്തോ മേ സമർപ്പൺ കർതാ ഹൂ. നമ്മുടെ ഉപവാസത്തിന്റെ സെക്കൻഡ് ഹാഫ്. ഹം ഉപവാസ കി ദൂസരി ഭാഗ് മേ ഹേ. ഫ്രം നെക്സ്റ്റ് വീക്ക് വി ആർ ഗോയിങ് ടു സ്റ്റാർട്ട് അവർ സെക്കൻഡ് ഹാഫ് ഓഫ് അവർ ഫാസ്റ്റിംഗ് പ്രേയർ. കൽസേ ഹം അപ്നേ ദൂസരി ഭാഗ് ശുരു കർനേ വാലേ ഹേ. ദിവസം വരെ ഉപവസിച്ചോടോ നിങ്ങൾ ആയിരിക്കരുത്. അബ് തക് अपने जो उपवास लिया more और भी प्रार्थना करो. Spend more time with God. और परमेश्वर के साथ वचन अगर हो सके कुछ बातों को थोड़ा अलग करके कुछ बातों को अलग करके कुछ हालेलुया मतलब എന്താ പറയുന്നത് അത്യാവശ്യം ഇല്ലാത്ത ചില കാര്യങ്ങളൊക്കെ ഒന്ന് അവോയ്ഡ് ചെയ്യുക. whatever thing जो जरूरत नहीं है उनको थोड़ा अलग करके और भी उत्साह से प्रार्थना और ചടങ്ങായിട്ട് ഉപവസിക്കാതെ ഒരു രീതി റിവാസ് करके ഉത്സാഹമത് കരണം और थोड़ा उत्साह से കുറച്ചുകൂടി ഉത്സാഹിക്കുക और थोड़ा उत्साह से हालेलुया हालेलुया
आपके उपवास में परमेश्वर की सानिध्य आएगी। हर एक आंखें बंद करें। आए हम खड़े हो जाएंगे। एक बार और समर्पण करेंगे। क्या आप कह सकते हो परमेश्वर आज मुझे छू ले, अद्भुत मनुष्य मुझे एक अद्भुत व्यक्ति बना दे, स्वर्गीय मनुष्य मुझे एक स्वर्गीय व्यक्ति बना दे। साधारण ये साधारण व्यक्ति है स्वर्ग तो देखने वाले पर स्वर्ग के हाथों में आमेन स्वर्गीय मनुष्य आगम होगी। आमेन वो स्वर्गीय व्यक्ति बनने वाले हैं। परिशुद्ध आत्मा ने पोदिने निकल गया। पवित्र आत्मा आपको कवर करके रखा है। आप पवित्र आत्मा से ओढ़े गए हो। क्या विश्वास करते हो कि पवित्र आत्मा ने आपको कवर करा है। हम जब ऐसे वचन पढ़ रहे थे मुझे बहुत अद्भुत लगा। आमेन आपको पवित्र आत्मा ने पूरा कवर करके रखा है। साधारण व्यक्ति आप एक साधारण व्यक्ति नहीं हो। स्वर्गीय मनुष्य आमेन आमेन एक स्वर्गीय व्यक्ति हो। एक आत्मिक व्यक्ति हो। आप जो अन्य भाषा कहते हो उससे आपका समाप्ति नहीं होता। आप पवित्र आत्मा के सामर्थ से बढ़ने वाले हो। विश्वास करो। वैसा है तो क्या होने वाला है। मेरे नाम से तुम भूतों को बाहर निकालोगे। मेरे नाम से अमें तुम बीमारों को चंगा करोगे। मेरे नाम से यीशु के नाम से सर्पंगले पिटिकुगया। अमें मैं सर्पों को उठाने वाला हूँ। हर एक अंधकार की आत्मा, हर एक अंधकार की आत्मा, हर एक बिच्छू और सांप की आत्मा, हर एक बीमारी, Amen. Amen. Hallelujah. Roga shaktigal. Roga shaktigal. Dunya ki sari shakti. Rogaatmakal. Bimari ki atma. Vaishajika bodhigal. Shaitan ke bandhan. Ninde mel abhishek kondu ninnu chambalaakku. Amen. Aapke abhishek se aap use nash kar do. Hallelujah. Idagathu thigathugiyanengil. Aapke andar wo raag jal rahi hai to. If the power is covered all over you. Amen. Wo aapse covered hai pura. No evil. कोई अंधकार की शक्ति, no power of darkness. कोई अंधकार की शक्ति, can touch your life. आपके जीवन को छू नहीं सकती. I command that sickness to come out. वो बीमारी बाहर आ जाए. यीशु के नाम से. यीशु के नाम से. आ रोग पुरतुवा. वो बीमारी बाहर आ जाए. आ रोग पुरतुवा. वो बीमारी बाहर आ जाए. यीशु के नाम से. के नीचे पवित्र पंखों के नीचे।